मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा टोल विरोधात आपलं आक्रमक स्वरूप जे आहे ते समोर आणताना आपल्याला पाहायला मिळतं. गेले 10 वर्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं किंवा मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडनं टोल हा विषय जो आहे तो वारंवार समोर आणला जातो आहे, पण खऱ्या अर्थानं टोल वसुली अजूनही बंद झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आपण जर पाहिलं तर साधारणतः जेव्हा मनसेचं निर्मिती झाली किंवा मनसेची स्थापना झाली, स्थापनेनंतर जेव्हा पक्षाचे 13 आमदार होते तेव्हा देखील टोलचा मुद्दा जो आहे तो सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झाला होता. पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अशोक चव्हाण असतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असेल, उद्धव ठाकरे यांचं सरकार असेल, प्रत्येक सरकारच्या काळामध्ये मनसेच्या वतीनं टोल विरोधात जोरदार आंदोलनं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहेत. तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये देखील आणि अशोक चव्हाणांच्या काळामध्ये देखील राज ठाकरे यांनी टोल विरोधात मोठी भूमिका जी आहे ती घेतली होती. तेव्हा अटकदेखील राज ठाकरे यांना टोलच्या सगळ्या आंदोलनाच्या वेळेस अटकदेखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि दर निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा जो आहे तो वारंवार या ठिकाणी मंचाकडनं समोर आणला जातो असा आरोप देखील त्यांच्यावर वारंवार या ठिकाणी होत असतो. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आज त्यांनी राज्यामध्ये टोल वसुली कशा पद्धतीने केली जाते, रोड टॅक्स कशा पद्धतीने लावला जातो, जर रोड टॅक्स लावत असतील तर टोल वसुली का केली जाते, नेमका हा सगळा कॅशचा पैसा कुठे जातो, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे यांच्याकडनं उपस्थित केले गेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्याकडनं ज्या पद्धतीनं ही सगळी भूमिका जी आहे ती मांडली गेली आणि त्यांनी थेट आरोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपूर्वी कशा पद्धतीने टोल आम्ही बंद करू या संदर्भातल्या घोषणा केल्या होत्या, पण त्या कुठेही बंद झाल्याचं दिसत नाही आहे. याला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडनं उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे की राज्यामध्ये चंद्रकांत पाटील हे जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा राज्यामध्ये जे लहान म्हणजेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेले आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम उपक्रम म्हणजेच MSRDCकडे असलेले किती टोल जे आहेत ते बंद करण्यात आल्याचं माहिती जी आहे ती त्यांनी समोर आणली. साधारणतः MSRDCकडे असलेले 12 आणि PWDकडे असलेले 23 असे एकूण जे टोल आहेत ते बंद करण्यात आल्याची माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं दिली. पण खऱ्या अर्थानं राज्यामध्ये छोट्या जेव्हा चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा हायब्रिड अन्युटी यामधून रस्ते तयार करण्याचा निर्णय झाला होता. हायब्रिड अन्युटी म्हणजेच राज्य सरकार त्याला पैसे देणार नाही, पैसे जे आहेत ते सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी देईल आणि कॉन्ट्रॅक्टरने रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी टोल लावावा अशा पद्धतीने हायब्रिड अन्युटीचा करार जो आहे तो त्या काळात केला गेला होता. पण त्यानंतर खूप ठिकठिकाणी टोल लागल्यामुळे जनतेचा असंतोष खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तेव्हा टोल जे आहेत हायब्रिड अन्युटीमधून निर्माण झालेले टोल जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय तेव्हा सरकारनं या ठिकाणी घेतला होता आणि त्याच काळामध्ये 23 आणि 12 असे टोल जे आहेत ते बंद करण्यात आले होते. पण आता खरे टोल चा जो मोठा प्रश्न जो आहे तो मुंबई एंट्री पॉईंट्स असेल किंवा मुंबईहून नाशिककडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा मुंबईहून गुजरातच्या बाहेर जाणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर टोल वसुली जी आहे ती केली जाते आणि यावर कुठलंही बंधन जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण सर्वात महत्त्वाचं टोल ची जी वसुली आहे ती मुंबई पुणे महामार्गावर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते की किती वाहनं रोज जातात याची आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी दिली जात नाही. किती टोल जो आहे तो वसूल केल्यानंतर त्याचं व्याज किती झालं आणि त्यानंतर पुन्हा टोल जी आहे ती का बंद होऊ शकले नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. पण जेव्हा टोल हा जेव्हा टोल वसुली ही कुठेतरी पूर्णत्व जाते त्यानंतर पुन्हा विस्तारीकरणाचा नवीन विषय जो आहे तो त्या मार्गावर आणला जातो आणि त्या विस्तारीकरणासाठी टोल नव्याने वसूल केला जाईल अशा पद्धतीची भूमिका ही वारंवार सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जर पाहिलं तर मुंबई पुण्याचा टोल हा जवळपास 20-25 वर्ष जो आहे तो या ठिकाणी वसूल केला जातो, पण अजूनही तो टोल वसुली जी आहे ती सुरूच आहे. या ठिकाणी पुन्हा एक नवीन मार्ग जो आहे तो तयार करण्याचा गाठ जो आहे तो घातला गेला आणि पुन्हा एकदा टोल वसुलीचं जे गोंगळं आहे ते या ठिकाणी नागरिकांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीची अवस्था जी आहे ती मुंबई
नाशिक महामार्गावर देखील पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने मुंबई गुजरात या मार्गावर देखील आहे. या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट जो आहे तो वारंवार पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात वाहतूक ट्रॅफिक या ठिकाणी अडली देखील जाते. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, या रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 4 ते 5 तास वाहतूक जी आहे ती वारंवार ठप्प होताना देखील या ठिकाणी दिसते आणि मुंबईची परिस्थिती देखील याच पद्धतीने आहे. अशा परिस्थितीमध्ये टोल वसुली का केली जाते हा देखील नागरिकांचा मोठा प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांच्यावर वारंवार जो आरोप होतो की टोल वसुलीची आंदोलनं होतात, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकी होतात, नंतर टोल वसुलीचे आंदोलनं का बंद केली जातात, हा देखील एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे टोल वसुली ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. निवडणुकीमध्ये हा सर्वच राजकीय पक्षांचा मुद्दा जो आहे तो टोल बंद झाला पाहिजे ही भूमिका असते. पण सत्तेमध्ये जेव्हा येतात त्यावेळी मात्र टोल वसुली जी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी सुरूच राहते. नक्कीच हे संपूर्ण जाळं कशा पद्धतीने आहे हे नागरिक देखील आहेत, पण यावर बोलणं हे तात्पुरतं नसावं तर कायमस्वरूपी त्यावर तोडगा निघावा ही भूमिका सगळ्यांचीच आहे. त्यामुळे राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने किती टोल बंद होतील हा काळ सांगेल. पण आता तरी टोलचा मुद्दा जो आहे तो मुंबई महानगरपालिका इलेक्शन आहे, त्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे तो टोलचा मुद्दा पुन्हा एकदा जनतेसमोर आला एवढं मात्र खरी आहे.